नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली भारतीय स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव सोहळा, धम्मचक्र कलाक्रीडा सांस्कृतिक युवा मंच, महात्मा फुले चौक, राजर्षी शाहू कॉलनी येथे नगरसेवक तथा रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जगन्नाथ दादा ठोकळे, युवा उद्योजक सुरेश जाधव यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। यावेळी उपस्थित युवा उद्योजक राजू कस्ते, रिपब्लिक पक्षाचे रोजगार आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष अरुणभाऊ आठवले, अनिल कांबळे, अर्जुन मजले, नितीन कांबळे, दादासाहेब चंदन शिवे, गणपती चौडीकर, महेश ऐवाळे, आकाश जयकर, सतीश ठोकळे, महानगरपालिकेचे मुकादम विष्णू ऐवाळे आणि कर्मचारी अग्निशमन विभागाचे कर्मचारी महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। भारतीय स्वातंत्र्य दिन धम्मचक्र कलाक्रीडा सांस्कृतिक युवा मंच यांच्या वतीने साजरा करण्यात आला।